ठाणे जिल्ह्यातून एसटी 23 मार्गांवर धावणार आहेत. फेऱ्या वाढवल्या आहेत, प्रवाशांना दिलासा मिळालाय. राज्य शासनाच्या निर्णयानंतर जवळपास 5 महिन्यांनी गुरुवारपासून अखेर एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच आगारातून पहिल्या दिवशी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार एसटी बस सोडण्यात आल्या. मात्र आता हळूहळू ठाण्यातून विविध मार्गांवर एसटी सोडण्यात येणार असून त्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत. ठाण्यातील 5ही आगारातून मिळून 23 मार्गांवर 36 परतीच्या 37 फेऱ्या होणार आहेत. लॉकडाऊन नंतर अनेक महिन्यांनी पहिल्या दिवशी ठाण्यातून 3 मार्गांवर 11 एसटी सोडण्यात आल्या आहेत. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही अल्प होता. मात्र पहिलाच दिवस असल्यानं प्रवासी संख्या कमी राहील असा एसटीच्या अधिकाऱ्यांचाही अंदाज होता. परंतु एसटी सुरू झाल्यात, प्रवाशांची संख्या वाढेल अशीही त्यांना आशा आहे. त्यानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागाकडून टप्प्याटप्प्यानं आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 5ही आगारातून 23 मार्गांवर एसटी सोडल्या आहेत. त्यातही जास्त संख्येनं प्रवास होणाऱ्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या प्रवासासाठी प्रवाशांना कोणत्याही ई पासची आवश्यकता नसेल. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून केलेले सर्व नियम पाळले जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगही त्यात राखलं जाणार आहे.